शिरूर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली आता 22 वर, तर आजपर्यंत 4 जणांचा मृत्यू। धोका वाढल्याने नागरिकांमध्ये पसरलंय भीतीचं वातावरण, माहिती न लपविण्याचं प्रशासनाचं आवाहन। सनसवाडीवरून सुरू झालेला शिरूर तालुक्यातील कोरोनाचा हा प्रवास आता हळूहळू शिरूर तालुक्यातील शिवतक्रार म्हाळुंगी, कवठे, म्हसे, न्हावरे आणि मांडवगण फराटा असा विस्तारतोय। ही धोक्याची घंटा आहे, त्यामुळे साहजिकच प्रत्येकाच्या नजरेत दूर दूर असणारा हा विषाणू आता घरात येतो की काय अशी प्रत्येकाच्याच मनात धास्ती भरली आहे। पण काळजी घेताना कुणी दिसत नाहीये हे दुर्दैव। यामुळे आता प्रशासनाची झोप उडालीये म्हणून चिंता वाढलीये शिरूरकरांनो। तालुक्यातून एकापासून सुरू झालेली ही सुरुवात आता पाहता पाहता 22 वर पोहोचलीये। होय, शिरूर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 22 वर पोहोचलीये, तर याच कोरोनामुळे शिरूर तालुक्यातून आजपर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय। या गोष्टीने घाबरून जाऊ नका, काळजी घ्या, पण आता इतरांना काळजी घ्या असा संदेश देण्यापेक्षा आता आपणच स्वतःला जपा असं म्हणण्याची वेळ आली। तर याच पार्श्वभूमीवर बाहेरून आलेल्यांची माहिती लपवू नका, त्रास होत असल्यास माहिती द्या असं आवाहन प्रशासनाने केलंय। आपण संवाद लाईव्ह टीव्हीवर कोरोनाग्रस्तांचा आकडा 16 पर्यंत कसा वाढत गेला याची संपूर्ण कहाणी आपल्या समोर मांडली होती। पण आता त्यापुढचा आकडा मांडताना तू खूप वेगाने वाढतोय हे सांगणं तितकंच महत्त्वाचं वाटतंय। मंडळींनो, सध्या महाराष्ट्र भरातून लॉकडाऊन मधून थोडीशी शिथिलता मिळाल्याचा फायदा उठवत अनेक मंडळी, अर्थातच काही पाहुणे मंडळी तर काही बाहेर अडकलेले गावकरी गावाकडची ओढ म्हणून आता इकडे येऊ लागलेत। याच अनुषंगानं हजारो नागरिक सध्या शिरूर तालुक्यात शिरकाव करताना दिसत आहेत। यातूनच एक एक संख्या वाढत चालल्याचं चित्र समोर येत आहे। घाटकोपर मधून मुलगा आणि वडील दोघेही शिक्रापूर मधल्या राऊतवाडीत आले आणि काही दिवस थांबले, मग पुन्हा मुंबईला गेले। पुन्हा 2 दिवसांनी ते राऊतवाडीत आल्यानंतर त्यांना त्रास जाणू लागल्यानं त्यांची चाचणी केली असता दोघेही पॉझिटिव्ह निघालेत। 20 मे रोजी अंधेरी येथून न्हावरे येथे आल्यावर 75 वर्षांचा पुरुष आणि 65 वर्षांची महिला दोघांनाही गावच्या शाळेत क्वारंटाईन करण्यात आलं होतं, परंतु इथेच त्यांना तीव्र लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांची चाचणी केली असता दोघेही पॉझिटिव्ह आढळलेत। दिल्ली येथे UPSC चा अभ्यास करणारा गावचा तरुण 8 दिवसांपूर्वी दिल्लीवरून मांडवगण फराटा येथे आला असता त्याला होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं। या दरम्यान या तरुणाला त्रास जाणवत होता, परंतु त्यानं दुर्लक्ष केलं। दिल्लीत त्याच्या सोबत असणारा त्याचा कोल्हापूर येथील मित्र गावी परतल्यानंतर तो पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती कोल्हापूरच्या मित्राने त्याला दिली आणि तो सावध झाला। याचाच आधार घेत त्याची चाचणी करण्यात आली असता त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं अख्खं मांडवगण हादरलंय। कारण मांडवगण परिसरातील हा एकमेव रुग्ण असल्यानं लोकांनी याची मोठी धास्ती घेतली। रांजणगाव MIDC तील एका नामांकित कंपनीत काम करणारा 52 वर्षीय एक व्यक्ती रोज 18 मे ते 21 मे पर्यंत हडपसर वरून रांजणगाव येथे कामासाठी ये जा करीत होता। मात्र कंपनीत ये जा करताना त्याच्या शरीरातील तापमान वाढत असल्याची बाब कंपनीतील सुरक्षा रक्षकाने त्याला सांगितली, त्यामुळे त्याला कंपनीत प्रवेश न देता विश्रांतीसाठी घरी पाठवले। दरम्यान त्याने ही बाब कोणालाही न सांगता अंगावर काढल्याने अखेर 25 मे रोजी त्याचा मृत्यू झाला। मृत्यूनंतर केलेल्या चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळल्यानं सध्या रांजणगाव येथील ती नामांकित कंपनी सील करण्यात आली। यामुळे साहजिकच आता मृत्यूंची संख्या 4 वर गेली। एकूणच काय तर बाहेरून अर्थातच कंटेनमेंट झोन मधून येणाऱ्या अशा व्यक्तींमुळेच आता ही महामारी तालुक्यातून फैलावते। आज शिरूर तालुक्यातील प्रत्येक माणूस काळजी घेतोय, स्वतःला जपतोय, शासनाने दिलेल्या आदर्श सूचनांचं पालन करून वावरतोय। पण आता सातत्याने बाहेरून येणाऱ्या मंडळींमुळेच दिवसेंदिवस तालुक्यातील धोका वाढतोय। आजपर्यंत योग्य काळजी घेतल्यामुळं शिरूर शहर व पंचक्रोशीत एकही रुग्ण आढळलेला नाही, परंतु आता बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या पाहता शिरूर शहरातूनही धोका वाढू शकतो। त्यामुळे नागरिक हो, बाहेरून येणाऱ्या लोकांची माहिती तातडीने नगर परिषदेला द्या, ग्रामपंचायतीला द्या, पोलीस स्टेशनला द्या अथवा आरोग्य विभागाला कळवा, परंतु कुठेही गुप्तता बाळगू नका। आता धोका वाढतोय, त्यामुळे सावध आणि सतर्क राहणं तितकंच गरजेचं आहे। मागील 2 महिने आपण स्वतःला सांभाळलं, गावाला सांभाळलं, पण आता बाहेरून येणारा धोका आपला घात करतोय। कोणतीही माहिती कानावर पडल्याबरोबर ती प्रशासनाला द्या, म्हणजे आपण सर्वांना मिळून या महामारीवर नक्कीच विजय मिळवणे सोपे होईल। ही लढाई आपण सर्वांची आहे, त्यामुळे या लढाईत जर जिंकायची असेल तर सर्वांचं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणूनच संवाद लाईव्ह टीव्हीच्या वतीने सर्वांना कळकळीची विनंती आहे, जरी आपण घरी असाल किंवा बाहेर असाल, परंतु कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीनं प्रशासनाला द्या, प्रशासनाला सहकार्य करा, कारण यातच आपलं व समाजाचं हित आहे।
मदन काळे, ब्युरो रिपोर्ट, संवाद लाइव टीव्ही, शिरूर। घराघरात आणि मनामनात पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे ना? होय, 5,00,000 वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे जाहिरातींसाठी सर्वोत्तम पर्याय। शिरूर तालुक्यातील 94 गावं, 65 वाड्या, 35 वस्त्या, पारनेर तालुक्यातील 17 गावं आणि श्रीगोंदा तालुक्यातील 10 गावं अशा एकूण 121 गावांमध्ये 5,00,000 वाचक संख्या असलेलं एकमेव साप्ताहिक वृत्तपत्र। आपल्या जाहिरातींच्या 100% प्रतिसादासाठी आणि संवाद वाहिनीच्या गावनिहाय वितरणाच्या संपूर्ण आकडेवारीसाठी आजच संवाद वाहिनी कार्यालयाला भेट द्या। रेग्युलर अंक, जाहिरात आणि खास स्वतंत्र विशेषांकासाठी 96,65,992,992 या क्रमांकावर आजच संपर्क करा।